आता मला जायचं आहे केटी पार्टीला, तर करीना माझे हेअर सेट करून देते. थँक्यू बच्चा. करीनाला थांब एक मिनिट, करीनाला फार एक्साइटमेंट असते, मम्मा मी करते मी करते मी करते. फ्रेंड्स, स्वाती लंके हिचा आज बर्थडे आहे, तर तिची फर्स्ट किटी निघाली आहे, तर तिने बर्थडेच्या दिवशी ठेवली आहे. तर स्काय गार्डन हॉटेलला आम्ही चाललेलो आहोत आणि किटी पार्टीला जाण्यासाठी मी अशी तयार झाली आहे. तर जीची किटी आहे तिने वन पीस थीम ठेवला आहे, त्याच्यामुळे मग मी हा ब्लॅक वन पीस घातला आहे आणि अशा पद्धतीने तयार झाली आणि आता निघाली मी. ऍक्च्युली 5:30 टाइमिंग ठेवलं होतं तिने आणि नंतर मग बायकांना तयार व्हायचं म्हणजे लेट होतच. मग तिचाच मेसेज आला की 5:50 निघू, तर बरोबर 5:50 मी निघाली घरातून. बघते आता तिथे जाऊन कोण कोण आलाय कोण नाही आलाय. प्रतीक आणि कृष्ण आले, मला ते सोडताय. नाही पागल, अरे झोपून घेतलेलं आहे नौटंकी. जवळच आहे ना स्काय गार्डन? हो का? पोहोचलेली आहे इथे. बघते आता कोण कोण आलंय कोण बाकी आहे, उतरल्यानंतरच कळेल मला ते. आता बाय. अजून इथे आलेली नाहीये आणि संध्याकाळचे 6 वाजले पण बराच सनलाईट आहे अजून. तर मी तर पोहोचून गेली, मला वाटलं मी लेट झाली, तर मी डायरेक्ट कुणाला कॉल न करता डायरेक्ट इथे आली. पण इथे आल्यानंतर बघते ते इथे कोणीच आलेलं नाहीये, तर जस्ट आता 2 मिनिटांमध्ये येत आहे. खूप छान हवा लागते आणि हे जे हॉटेल आहे हे आनंदनगर सिग्नलवर आहे, स्काय गार्डन म्हणून. तर रूफ टॉपला आम्ही किटी सेलिब्रेट करतोय, जसं की तुम्ही बघू शकता मोकळ्या वातावरणामध्ये. आणि माझी बहीण माझ्याकडे आली होती, मी तिला बराच फोर्स केला की चल बो माझ्याबरोबर, परंतु तिला ऐनवेळी हेडेक व्हायला लागला. ती गुलाबजाम बनवत होती बराच वेळ, तर मग तिने झोपून घेतलं, ती काय माझ्याबरोबर आली नाही. तर प्रतीक मला आत्ता माझा मुलगा प्रतीक मला इथे ड्रॉप करून गेला आणि आता मी माझ्या फ्रेंडची वाट बघते, आल्यानंतर भेटवते तुम्हाला. ॲक्च्युली तुम्ही सगळे भेटले, आम्ही लास्ट टाईम जेव्हा विव्याना मॉलला गेट टुगेदर केलं होतं त्यावेळेस मी त्या ते पण मी शूट घेतलं होतं व्हिडिओमध्ये, तर तुम्ही त्यांना आधी बघितलं होतं आणि आता परत एकदा तुम्ही त्या सगळ्यांना आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघाल.
आणि ह्या ज्या बिल्डिंग्स दिसतात याच्या मागेच मी राहायला आहे, डीडीए म्हणून तिथे मी राहायला असते. तर रूफ टॉप आहे हे ऍक्च्युली. आणि आता संध्याकाळची 6 वाजलेत पण सनलाईट बराच असल्यामुळे इतकं सगळं दिसतंय लाईट. तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय सूर्यही. आता रुक जाओ, हम मिल लेते. येस येस येस, मिल. हाय गर्ल, चलो फिर धमाल शुरू करते हैं. इधर ही साइड वाला ले लेता स्वाति. थैंक यू, थैंक यू सो मच. चलो जल्दी, ये तो शुरू हो रहा है फोटो. व्हिडिओ आणि आम्ही आता फोटो काढणार आहोत कारण अजून आहे सनलाईट. नंतर सनलाईट गेल्यानंतर फोटो छान येणार नाही, तर म्हटलं एकदा फोटो काढून घेऊ. खूप समज नाही आ रहा, बोलू. अरे सनलाईट आहे ना, फोटो निकाल लेते हैं बाद में. फिर एक्सक्यूज मी, और किसी को बुलाई ना फोटो निकालने के लिए. अरे बुलाता बुलाता है क्या निकल. हाँ यस प्लीज, धन बासित अली कम कम तो फोटो निकल इसको. ये मेरा भी कैमरा यहाँ पे ऑन है. चलो कि यार क्या चालू है. हाँ हाँ, डोंट वरी, वायरल नहीं होगा. नैसर्गिक व्ह्यू आहे तिकडे, डोंगर आहेत, वरती आकाश आहे, अतिशय सुंदर. जसं नाव आहे स्काय गार्डन रूफटॉप रेस्टॉरंट, तसंच हे तसंच आम्ही आकाशाला हात लावू असं मस्त मोकळं वातावरण आहे. और मुझे आपकी ब्रांड एम्बेसडर बनना. तो इसके चार्जेस खुद से बात हो अभी फिर में से please.
गेल्यानंतर पिक्स वगैरे काढले आम्ही बरेच, जे की आजकाल सगळ्यांनाच आवडतं पिक्स काढायला, कुठे गेलं की नाही का, तर पिक्स वगैरे काढून झाल्यानंतर आम्ही स्नॅक्स ऑर्डर केले आणि मग स्नॅक्स एन्जॉय केले आम्ही. आणि त्यानंतर पुढे अजून बरंच काही केलं, ते तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागेल. खूप मजा आली आम्हाला, आम्ही खूप एन्जॉय केलं स्वातीचा बर्थडे प्लस आमची किटी पार्टी. तर मस्त मजा आली आम्हाला आणि हॉटेल पण छान होतं. तुम्ही तर बघितलंच स्काय गार्डन आणि रूफ टॉपला असल्यामुळे आम्हाला अजून छान वाटत होतं. मस्त एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी, खूप मजा आली. ही जी आणि हा गेम आहे, याच्यावर टॉवर बनवायचा आहे, स्कोर करेल नंतर पॉइंट पडले तर पुन्हा स्टार्ट करायचा, असा हा गेम आहे. कसा वाटला गेम? छान वाटला, एकदम छान. नाही सुचिको मराठी आ गया इसका मतलब, और मेरा मेमरी खत्म हो गया. मोबाइल का मेमोरी खत्म हो गया मेरा मेमोरी. पिकअप पॉइंट्स मुझे थोड़ा याद से, मेरे बेटे को आती है ना मराठी स्कूल में. अच्छा ठीक है, बताया था. अच्छा होस्ट नहीं खेलता है ना? नहीं नहीं खेल सकते, जीतेगी तो भी तुझे प्राइज नहीं मिलेगा. होस्ट तो हाउसिंग खिलाता है, होस्ट हाउसिंग भी नहीं खेलता. हाउसिंग है कि उनकी कोई, अच्छा ये से वो खिला. अच्छा हम लोग मगर होस्ट हम लोग सब लोग खेलते थे. हाँ उसमें मतलब खेलते हैं, पर वो अपनी अगर वो खिला रहे तो वो अपनी टिकट कैसे खेलेंगे. अच्छा अच्छा अच्छा, वो सब हम लोग दे देते थे किसी और को. हाँ वही मतलब ऐसे ऐसे कोई नहीं खेलो. अच्छा जरा कैमरा इकडे फिर सकते, नहीं तो आप ही का लॉस है. नक्की कमेंट करून सांगा की मी डिझाईन केलेला गेम तुम्हाला कसा वाटला. ठीक आहे, मी सोनाली बरोबरच मी पण तुमच्या कमेंटची वाट बघते. दुबारा बहुत वेरायटीज रहते, बहुत डिफरेंट स्टाइल की गेम्स रहती है. पागल होते थे हाउसी तो हम लोग का. स्टॉप, चलो विनर इज हियर. आणि आम्ही किटीचा गेम खेळत आहोत. आता मी तर तुम्हाला दाखवलंच की गेम कशा प्रकारे खेळतात, खूप एन्जॉय करतो, खूप मजा येते. ग्रेट, कम ऑन. आणि सुची खेळते पेशन्स. फ्लावर फ्लावर आहे, हिंदी वाले फूल आहे, इंग्लिश वाले नाही. चालू केले हो. तर दुसरा गेम असा आहे की मी दोन कॉइन्स वर एप्रिल फुल लिहिलेला आहे, कारण आम्ही दोन बर्थडे गर्ल्स दोन्ही आम्ही एप्रिल फुल आहोत, म्हणजे एप्रिल मधले आम्ही फुलं आहोत मराठी फुलं. तर हे दोन एप्रिल मध्ये बॉर्न झाले. एप्रिल मध्ये सुंदर आम्ही दोन फुलं बॉर्न झाले. तर मॉडेल्स, तर हे दोन कॉइन्स वर एप्रिल फुल लिहिलेलं आहे. आणि हे कॉइन्स ह्या इतर कॉइन्स मध्ये मिक्स अर्थ करून दुसरी साइड अप करून मी मिक्स करणार. अच्छा ठीक आहे. आणि कॉइन्स एक एक कॉइन तुम्हाला उचलायचा आहे, उचलून साइडला ठेवायचा आहे. किती वेळ कसं उचलायचं? उचलून खालची बाजू वरती करायची, साइडला ठेवायची, जोपर्यंत एप्रिल फुल हा कॉइन येत नाही तोपर्यंत. आणि त्याच्यानंतर काय करायचं ते मी सांगते. तुला काय वाटतं सुजी, काय लिहिलेलं तिच्या लक? डिपेंड्स लिहिलेलं आहे तिच्या लक मध्ये. बर ठीक आहे. हिंदी पंजाबी के लक पे जाओ तो बहुत लक है, बहुत लक है. इंग्लिश के लक एकदम मराठी बोलू. दे डोंट नो व्हाट इज द मीनिंग ऑफ लक इन पंजाबी. अच्छा जरा सांगा आम्हाला. सांगा ना प्लीज, प्लीज बताओ पंजाबी में लक का मतलब क्या है. यू नो? No, I don't know. I want to know. No, you don't know. On camera नहीं बोल सकती. ये आपके on camera नहीं बोल सकती. मैं housey के लिए पूरा वो बना रही हूँ, lines and all कैसे. Okay, okay. कितना हम लोग device कर रहे हैं. मुझे ये ना housey नहीं पता है कैसे. बहुत तरह की games होती हैं. अरे वाह सुचिका. अरे क्लोज आया तो अच्छा होगा, ओपन आया तो क्या होगा. ओपन आया, सॉरी ओपन आया तो अच्छा होगा. क्लोज आया तो गया, निकल गया फाइनली. अभी चलो चिट्ठी. अभी अभी लग गए, क्लोज है. चलो 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 हाँ उठाओ. अच्छा लग, चलो 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 यार, नहीं दिखेगा कुछ भी करो. हाँ
चलो खोलो चिट्ठी खोलो, ओपन है वो क्लोज है। देखो मेरा लक इंग्लिश वाला कैसा है, ये ओपन वाला आया। ओहो क्या बात, चलो अभी मुझे ये वाला लक भी अच्छा लग रहा है। चलो गिनो गिनो इसका। चलो ग्रेट ग्रेट, नहीं अभी आपने खेलना है। अरे मेरा लक अच्छा लग रहा है। अरे कितने हो वो तो पांच लाख हो, तो ये करो। अरे इधर आपने टोटल कितने थे यार, ये तो क्लो मेरे 18 इसके 19 3 4 5 6 7। अरे पांच पांच करो ना, मीना है 12 14 16 18 20 25 और ये 30 ये 35 36 36। चलो भाई बढ़िया, अभी यही बाकी है ना, मुक्ता बाकी सुजी 50 आणि मुक्ता पण फुल फॉर्म मध्ये आहे आणि तिचा निघाला आहे पहिलेच एप्रिल फुल बिकॉज ती आहे। हां मेरा लग बहुत गड़बड़ है अभी, क्लोज आया है देख ले। हम चलेंगे चलो। आणि गेम खेळल्यानंतर आता आम्ही डिनर करणार आहोत आणि डिनर केल्यानंतर मग हाउजी खेळणार आहोत। आहे आमचं डिनर मशरूम मसाला, पनीर कोणता आहे वाला, पनीर टिक्का मसाला आणि गार्लिक नान आणि व्हेज बिर्याणी नंतर आहे। तर आता आम्ही जेवण करणार आहोत। बर्थडे गर्ल जेवायला स्टार्ट करा। डिनर केल्यानंतर केक कट करायचा असं आम्ही ठरवलेलं होतं। आम्ही केक त्यांच्याकडे दिलेला होता फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी आणि डिनर वगैरे करून झाल्यानंतर आम्ही केक कट केला। तर इथे एक दोन दिवसातच मुक्ताचाही बर्थडे आहे, तर दोन्हींचं बर्थडे सेलिब्रेशन एकत्र असं करतो आहे आम्ही। तर तुम्ही बघताच आहे आम्ही किती मजा करतो आहे आणि आपल्याकडे ही खूप कॉमन गोष्ट आहे नाही का, म्हणजे आपल्या घरातले जे जेंट्स लोक असतात, हजबंड असो कोणी असो, मग कॉमन आहे की ते लोक जातात रात्री पार्टीला वगैरे फ्रेंड्स बरोबर। तसं आपण एवढ्या बायका नाही जात, खूप ओकेशनली काही असलं तर। पण आज आम्ही किटकीच्या निमित्ताने डिनरला बाहेर आलो आणि मला असंच वाटतं की ज्यांना कुणाला शक्य आहे पॉसिबल होईल तेव्हा आपण आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे, एन्जॉय केलं पाहिजे। कारण स्त्रियांनाही घरातल्या बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात, मग त्या वर्किंग असो किंवा नसो, पण जबाबदाऱ्या ह्या तर त्यांनाही असतातच। तर त्या बिचाऱ्या आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असता, पार पाडत असता, तर त्याचबरोबर स्वतःसाठीही वेळ काढला पाहिजे। तर आम्ही सगळ्यांना खूप मजा आली आम्हाला। ॲक्च्युली आम्ही 6 गेलो होतो तर आम्हाला घरी यायला 10 गेले होते आणि घराच्या अगदी जवळ होतो 2 अंतरावर, तिथल्या टेरेसवरून माझं घरही दिसत होतं। तर 4 आम्ही तिथे होतो, खूप खूप म्हणजे खूप आम्ही एन्जॉय केला। तर अशा पद्धतीने त्या दोघींनी केक कट केला आणि मग आम्ही एकमेकींना केक खाऊ घातला आणि त्यानंतर आम्ही पुन्हा बसलो आणि आम्ही सगळ्यांनी केकही एन्जॉय केला। परत नेक्स्ट मंथ कुणाची किटी निघणार आहे त्याची चीट काढली आणि बरंच असतं पैसे जमा करणं वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या। तर मला हेच म्हणायचं आहे की प्रत्येकाला लाईफ एन्जॉय करण्याचा अधिकार असतो आणि तो प्रत्येकाने केला पाहिजे। लाईफ हे एकदाच मिळतं माणसाला, नाही का, कोणी पाहिले 7 आणि बाकीच्या गोष्टी, तर लाईफ हे एन्जॉय करण्यासाठी असतं आणि ते आपण एन्जॉय केलंच पाहिजे, नाही का। कॅमेरामॅन नाही होते तू मला पण बर्थडे केक आणि अशा पद्धतीने आम्ही स्वातीचा बर्थडे केक कट केला आहे आणि मुक्ताचा बर्थडे किती आहे, परवा आहे, परवा मुक्ताचा बर्थडे एप्रिल आहे, माझा बर्थडे स्वातीचा आणि मुक्ताचा परवा। अच्छा, तर दोघींचाही बर्थडे आम्ही एकत्र सेलिब्रेट केला आणि अशा पद्धतीने केक कट केला आणि मजा आली आम्हाला। चांद सितारे फूल और खुशबू ये तो सब अफसाने हैं।
ताजा ताजा कली खिली है, हम उसके दीवाने हैं। ओ हो 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 रूप इतना सादा बन तो कितना सुंदर होगा मन, है रूप में इतना सादा बन तो कितना सुंदर होगा मन, बिन गहने और श्रृंगार बिना वो तो लगती है दुल्हन। काजल भी दिया कंगन झुमके काजल भी दिया कंगन झुमके, ये तो सारे पुराने हैं। ताजा ताजा कली खिली है, हम उसके दीवाने हैं। चांद सितारे फूल और खुशबू, ये तो सारे पुराने हैं। ताजा ताजा कली खिली है, हम उसके दीवाने हैं। बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear star, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear star, happy birthday to you. आली मी घरी केटी करून, खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता। माझा इंस्टा आयडी आहे सोनाली आय पवार। आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।